आतापर्यंत जे घडवलं नाही जे घडलं नाही ते आता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक विचाराने एक संघटना करून आम्ही जे आता घडवणार आहोत आणि आजपासून जी आम्ही सुरुवात केली आहे की पर्सनवाले बोटी आणि फिशिंगवाले बोटी आमच्या बंदरात येऊन मच्छी वगैरे सर्व प्रकारची लुटून घेऊन आम्हाला उपाशी मारण्याची पाळी आलेली आणि उपाशी आम्ही आता मरत आलो तेव्हा आता ह्याच्यापुढे आम्ही उपाशी मारणार नाही त्यांच्यावरती मात करून आम्ही त्यांना पकडून त्यांच्या ट्रॉलरमध्ये असलेली मछली सगळ्या प्रकारची लुटून घेऊन किनाऱ्याला येऊन त्याचा लिलाव करून गावाकडे किंवा संस्थेकडे आम्ही पैसे जमा करणार हा शासनाकडे त्यावेळी ह्याच्यापुढे पर्सनवाले आणि फिशिंगवाले ह्यांच्याने विचार करावा की तांबडलेक बंदरामध्ये 10 वावाच्या आतमध्ये जाऊन जर फिशिंग केल्याच्या नंतर परिणाम काय होईल ह्याचा पुढील विचार करावा आणि ह्याच्यानंतर 10 वावाच्या आत जर तांबडलेक बंदरामध्ये जर येऊन फिशिंग केले तर कायदेशीर आम्ही विलाज करून त्यांना बंदोबस्त करणार त्यांचा तेव्हा अधिकाऱ्यांनी ह्याचा विचार करा योग्यता आणि आम्हाला चांगला निर्णय द्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे.